आणि बुलेटिन मध्ये एक मोठी बातमी लातूर मधून येते. लातूर मध्ये महिला बाल विकास विभागाचे धिंडवडे काढण्यात आले. जयपूरहून आलेल्या 11 वर्षीय मुलाला पाठवण्यासाठी पैसे नाहीयेत. तर एक महिन्यापासून मुलगा बाल संरक्षण गृहात होता. मुलाला परत पाठवण्यासाठी 9,000 रुपये लागणार होते. सोशल मीडियावर बातमी जाताच रेल्वेचं तिकीट बुक करण्यात आलं आणि चर्चा वाढताच अधिकाऱ्यांनी पदर मोड करून हे तिकीट काढलेलं आहे. वीस 9 2023 रोजी हा बालक शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकटा फिरत असताना आम्हाला सापडलं आणि चाइल्डलाईनच्या माध्यमातून त्या बालकाला आम्ही ताब्यात घेतलं आणि तो बालकाला ताब्यात घेऊन माननीय बालकल्याण समितीच्या समोर सादर करून त्याला तो मुलगा कुठला आहे त्याचा शोध घेतला. तो मुलगा राजस्थान जयपूर इथला असल्याचे दिसून आलं. आम्ही त्यांच्या पालकाशी संपर्क केला, त्यांचा पत्ता शोधून काढला त्या मुलाचा आणि या प्रक्रियेमध्ये बालकल्याण समितीनं आम्हाला आदेश दिले घर चौकशी. त्यावेळेस आम्ही जयपूरच्या बालकल्याण समितीशी आम्ही संपर्क केला आणि जयपूर बालकल्याण समितीने आम्हाला सांगितले की हा मुलगा आमच्याकडला आहे. म्हणून आम्ही त्या मुलाला सोबत म्हणजे आपल्या बालघरामध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याची पूर्ण प्रोसिजर त्याची गावाकडे जाण्यासाठी प्रोसिजर करण्यात आली.